लॉकडाऊनच्या काळात तासिका तत्वावरील कर्मचारी उपाशी, कौशल्य विकास विभागाचे मंत्री देत नाहीयेत विभागातील समस्यांवर लक्ष, अनुदान उपलब्ध होत नसल्यामुळे तासिका कर्मचारी यांच्यावरती उपासमारीची वेळ, माननीय मुख्यमंत्री यांच्या वेतनासंदर्भातील सूचना देऊन देखील कोणतीही कार्यवाही शासकीय विभागात होताना दिसत नाही, संचालक साहेब यांच्या आदेशानुसार हे शिक्षक विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲप, झूम ॲप, यूट्यूब याद्वारे ई लर्निंगचे धडे देत आहेत, तरी देखील प्राचार्य साहेब यांना वेतनासंदर्भात विचारले असता या शिक्षकांची मुचकटदाबी केली जात आहे. उपाशीपोटी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या या समाजातील शिक्षक या घटकावर आज उपासमारीची वेळ प्रशासनामुळे आली आहे. शिक्षकांच्या या अवस्थेला जबाबदार कोण पाहूयात. महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिलकुमार होटकर आपली भूमिका मांडत आहेत. नमस्कार. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ह्या दोघांनीही कमेंट केलेलं आहे की कंत्राटी, ठोक वेतन, तासिका कर्मचारी ह्या लोकांचं मानधनामध्ये कपात करायचं नाही अशी स्टेटमेंट आहे या दोघांची सुद्धा. गव्हर्नमेंट खात्यात काय चाललंय हे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांनी थोडंसं ह्यात लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कौशल्य खात्यामध्ये जवळजवळ 417 ITI 3000 तासिका कर्मचारी कार्य करत आहेत. वरील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व काही त्यांनी लेक्चर घेत आहे. व्हॉट्सअप असो, झूम ॲप असो, ई लर्निंग असो, त्या माध्यमातून हे कर्मचारी तासिका लेक्चर घेत आहे आणि आपलं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचं पार पाडत आहे. परंतु संस्था प्रमुखांना विचारले असता मानधनाबाबत तर ते टाळाटाळ करतात. आम्हाला वरून आदेशच आले नाही असं ॲक्च्युली सांगतात. मग ह्या तासिका कर्मचाऱ्यांनी करायचं काय मानधनाच्या बाबतीत? जर आता म्हणतात जोपर्यंत वरून GR येत नाही, परिपत्रक निघत नाही, तोपर्यंत आम्ही देऊ शकत नाही असं प्राचार्य लोक स्टेटमेंट देतात. ह्या काळात जर मानधन भेटला नाही तुम्ही आम्हाला देचाल, 4-5 महिने देचाल, पण ते ॲक्च्युली 4-5 महिन्यांनी आम्हाला भेटून काय उपयोग नाही. सध्या गरज तासिका कर्मचाऱ्यांना आत्ताच आहे. आता जर पोट भागलं नाही तर हे कर्मचारी जगणार कसं? प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत नसतो. काही मिडल क्लास असतात, काही त्यापेक्षा खालच्या परिस्थितीचे लोक असतात. ह्या लोकांचे घरं चालणार कसं? जर अप्पर सचिव सुजाता सौनिक मॅडम यांना सुद्धा विनंती आहे की ह्या ग्राउंड लेवलला थोडंसं आपण लक्ष द्यावं आणि जे तासिका कर्मचारी आहेत सध्या अडचणीत आहेत त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्या फॉलो करतात ह्या. आपण बारकाईने चौकशीसुद्धा करावी, हरकत नाही, पण मानधनाच्या बाबतीत लवकरात लवकर यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.